आपली लावणी साता समुद्रापार पोहोचलेली आहे. कोल्हापूरकरांनी भारतीयांच्या आणि संपूर्ण कोल्हापूरकरांच्या शिरपेसामध्ये मानाचा थुरा खोवलेला आहे. जवळपास 600 कलावंतांनी एकत्र येऊन एकाच वेळी 12 मिनिटाच्या आसपास ही लावणी परफॉर्म केली आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे. पाहूयात याचाच एक खास रिपोर्ट. कोल्हापूरची मला हो म्हणतात लवंगी मिरची. अशा ठसक्यात शिवाजी स्टेडियमवर विश्वविक्रमी लावणी मानवंदना कार्यक्रम रंगला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी जॅक ब्रुकमॅन यांनी वर्ल्ड रेकॉर्ड स्टार्टची घोषणा करताच विश्वविक्रमी सादरीकरणाला प्रारंभ झाला. हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने रंगलेल्या या सोहळ्यात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी जॅक ब्रुकमॅन यांनी विश्वविक्रमाची घोषणा करताच साऱ्या स्टेडियमने एकच जल्लोष साजरा केला. Well, it's fantastic news here in Kolhapur. It's an official new Guinness World Records title for the largest Lavani dance achieved by Tapasya City Kala Academy. I'd like to say congratulations on behalf of Guinness World Records. You are officially amazing. चला जेजुरीला जाऊ. खेळताना रंगबाई होळीचा पुण्या गावाचं आलं पाखरू. बुगडी माझी सांडली ग आदी लावण्यांचा सुरेख संगम साधत 12:46 अंतिम सादरीकरण झालं आणि टाळ्यांच्या गजरात साऱ्या स्टेडियमने सर्वच कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव केला. मला खूप छान वाटतंय की आज लावणी आपली ही महाराष्ट्राची लोककला आहे आणि ती आता जगाच्या म्हणजे प्रत्येक कोपऱ्यात पोहोचेल. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आज झालेला आहे. लार्जेस्ट लावणी डान्स असं त्याला टायटल मिळालेलं आहे. आणि लंडनहून जॅक ब्रॉकबँक हे प्रतिनिधी आलेले आहेत गिनीजचे. आणि सगळ्या मुलींनी खूप सुंदर नृत्य केलं आणि लावण्य हे जे आपल्या लावणीचं मुख्य आहे गोष्ट आहे लावणीतली तर ती सगळी इथं सगळ्यांना पाहायला मिळाली. आणि मला मुलींसोबत डान्स करून आज खूप आनंद झाला. आमचे दोन हेतू होते. एक म्हणजे लावणीला वर्ल्ड स्टेजवर नेणं, कारण आता लावणीचं रूप जरा बदललेलं आहे म्हणून आम्ही आमच्या बाजूनं प्रयत्न केला की एक पारंपरिक आपली जी लावणी आहे तर तिला आपण प्रेझेंट करूया म्हणून मग हा एक प्रयत्न होता. आणि दुसरा त्याच्यामागचा प्रयत्न हा होता, उद्देश हा होता की आपल्या या लावणी क्षेत्रातले जे कलाकार आहेत तर त्यांना सन्मानित करणं आणि त्यांना एक मानाचा मुजरा देणं, म्हणजे जे आहेत जे आत्ता सध्या नाही आहेत शरीरानं पण त्यांचं काम आहे, तर अशा सगळ्यांना मानाचा मुजरा देण्यासाठी आम्ही हा आजचा कार्यक्रम केला आणि सगळ्यांना माझ्याकडून मानाचा मुजरा. कोल्हापूरमधील तपस्या सिद्धिकला अकादमीच्या अध्यक्षा संयोगिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या विश्वविक्रमी उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमात 600 अधिक मुली आणि महिलांनी एकाच वेळी लावणी सादर केली. महत्वाचं म्हणजे मुलगी, आई आणि आजी अशा तिन्ही पिढ्यांनी एकाच ठिकाणी या निमित्ताने लावणीचा नृत्याविष्कार साकारला. याच कार्यक्रमात ज्येष्ठ लावणी कलाकार गुलाबबाई संगमनेरकर यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तपस्या सिद्धी जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. खूप आनंद वाटतोय की आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला, हा सेकंड टाइम झाला. मागच्या टाइमला पण आम्ही परफॉर्म करतो.
या वर्ल्ड रेकॉर्डमुळे लावणीला आणखीन एक नवीन ओळख मिळाली आहे. ही ओळख मिळवून देण्यासाठी लावणी प्रेमींनी केलेले परिश्रम नक्कीच वाखाणण्याजोगे आहेत. सचिन सावंतसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर.